वेलकम टू अश्विनीज रेसिपी। नमस्कार, आज आपण रेड वेलवेट केक बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि यावरती आपण क्रीम चीज फ्रॉस्टिंग करणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। तर आपण सुरुवात करूयात रेसिपीला। तर सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये आपल्याला बटर लागणार आहे, ते मी घरी तयार केलेलं घेतलं आहे। तुम्ही बाहेरचंही अमूल बटर घेऊ शकता, तर ते मी 1/4 कप आणि 2 टेबलस्पून घेतले। त्यामध्ये 1 कप पिठी साखर टाकली आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं हे हलकं होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे। तर हे व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे, बटर आणि पिठी साखर व्यवस्थित फेटलं गेलं की त्यामध्ये आपल्याला 1 कप फ्रेश ताक घ्यायचं आहे। ताक ताजंच असावं, आंबट ताक अजिबात वापरू नये, आणि ते यामध्ये टाकून मिक्स करायचं। तर 1 कपमधलं अगदी 2 टेबलस्पून ताक मी शिल्लक ठेवलं आहे, बाकीचं सर्व यामध्ये टाकलं आहे। तर आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे साहित्य चाळून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला 1.5 कप मैदा घ्यायचा आहे, 1.5 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घ्यायचा आहे 1/4 टीस्पून, आणि चिमूटभर यामध्ये मीठ टाकले। जर तुम्ही सॉल्टेड बटर वापरलं तर मीठ टाकण्याची गरज नाही। हे चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि आता आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी विस्कर वापरते, त्याऐवजी तुम्ही स्पॅचुला किंवा चमच्याने सुद्धा हे मिक्स करू शकता। तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले। यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे, तर तो मी 1/2 टीस्पून टाकते, आणि यामध्ये आपल्याला कलरसाठी रेड जेल फूड कलर वापरायचा आहे, त्यामुळे याला कलर खूप छान येतो, आणि तो 1 ते 1.5 टीस्पून टाकायचा आहे। जर तुम्ही साधा कलर वापरला तर त्याने एवढा छान कलर येणार नाही की जेवढा जेल कलरने येतो। आणि जे शिल्लक राहिलेलं ताक होतं ते आपण यामध्ये पुन्हा मिक्स करूयात, आणि त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी। तर अशा पद्धतीचं बॅटर हवं आहे आपल्याला। मी बघू शकता खूप छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे। तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1 टीस्पून सिंथेटिक व्हाईट व्हिनेगर टाकायचं आहे। पटकन व्हिनेगर टाकल्यानंतर हे पटकन मिक्स करायचं आहे, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केक टिन आपला अगोदरच तयार करून घ्यायचा आहे। मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायची विसरले, तर हा मी केक टिन अगोदरच तयार करून घेतला आहे। त्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेलं आहे, आणि पटकन आपल्याला त्यामध्ये हे बॅटर तयार केलेलं टाकायचं आहे। गॅसवरती एक पातेलं मी गरम करायला ठेवलं आहे, प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं आहे 10 मिनटं अगोदर। टॅप करून घेतलं हे 3-4 वेळेला, आणि प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला हे हा केक टिन ठेवायचा आहे। वरतून पटकन झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक होऊ द्यायचा आहे। तर आपला केक बेक झालेला आहे, तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आला आहे। आणि केक पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता खूप छान स्पॉन्ज झालेला आहे हा। तर हा आपल्याला केक 2 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला आता तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची, तर त्यासाठी इथे मी 150 ग्रॅम क्रीम चीज घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून हे मिक्स करून घ्यायचे, तर यामुळे केकची चव छान लागते। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साधं आपलं जे व्हिप क्रीम असतं फक्त ते सुद्धा वापरू शकता। पण आज आपण क्रीम चीज फ्रॉस्टिंग बनवतो आहे, त्यासाठी आपल्याला हे क्रीम चीज लागणार आहे। तर हे छान मिक्स झालं आहे, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। आणि इथे मी 1 कप व्हिप क्रीम बीट करून घेतली आहे छान, ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची। आणि हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे दोन्ही एकत्र मिक्स केलं की याचं टेक्स्चर खूप छान येतं, केकला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे।
तर आता आपलं जे केकचा बेस आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तो मी दोन भागामध्ये कट करून घेतला आहे. त्याच्यावरती आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. तर हा केक खूप मॉइस्ट होतो त्यामुळं खूप जास्त शुगर सिरप लावायच्याला गरज पडत नाही. आणि जे आपण क्रीम बनवून घेतलेली ती याला आपल्याला लावून घ्यायची, भरपूर लावायची आहे, छान याचा एक लेअर आला पाहिजे. व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची. क्रीम व्यवस्थित लावून झाली की याच्यावरती आपल्याला जो दुसरा लेअर आहे केकचा तो ठेवायचा आहे. मी बघू शकता रंग खूप छान आलेला आणि खूप छान असा स्पॉन्ज तयार झालेला आहे हा. याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला जी आपण क्रीम तयार करून घेतलेली आहे ती या केकला छान सगळ्या बाजूने लावून घ्यायची, टॉपलाही लावायची आणि साईडला सुद्धा लावून घ्यायची. तर अगोदरसुद्धा मी भरपूर प्रकारचे केकचे रेसिपी शेअर केलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आणि लावून घेतलेली आणि अशा पद्धतीने जे कार्ड मिळतं त्याने आपल्याला साईडला डिझाईन तयार करून घ्यायची आणि वरतीसुद्धा आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये आपण हे तयार करू शकतो. तर इथे मी अगदी सिंपल डिझाईन तयार करते, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही डिझाईन यावरती करू शकता. आणि केकचा जो टॉपचा भाग होता तो मी थोडासा काढून घेतलेला होता कारण त्याचे जे क्रम्स आहेत ते आपल्याला या केकला लावायला लागणार आहेत म्हणून. तर इथे मी अगदी सिंपल अशी डिझाईन तयार केलेली आहे, तुम्ही कुठलीही तुमच्या आवडीनुसार डिझाईन तयार करू शकता. तर खूप सोप्या पद्धतीने आज आपण रेड वेल्वेट चीज फ्रॉस्टिंग केक तयार केलेला आहे. तर या अगोदर मी केक प्रीमिक्सच्या रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहेत आणि त्याला सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी साध्या पद्धतीने आणि छान असा आपला केक तयार झालेला आहे. जे आपण केकचे क्रम्स तयार करून घेतलेले ते आपल्याला अशा प्रकारे साईडला लावून घ्यायचे आहेत आणि टॉपलासुद्धा तुम्ही अगदी थोडंसं स्प्रिंकल करू शकता किंवा तुम्ही आवडीनुसार त्यावरती सिल्वर बॉल्स किंवा जे कलर बॉल्स येतात ते सुद्धा यावरती स्प्रिंकल करू शकता. खूप मॉइस्ट असा आपला केक तयार झालेला आहे. मस्त कट होतो आहे तुम्ही बघू शकता, लेअर्ससुद्धा खूप छान आलेले आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो हा केक. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका.